मराठी संपादकीय 100 शब्द प्रति मिनिट ह्या लेखाची PDF आपल्या स्टेनो महाराष्ट्रा या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. बी रेडी स्टार्ट. गेल्या वर्षभरापासून देशात कोरोनाची साथ असताना अद्यापही त्यावर केंद्र व राज्य सरकार नियंत्रण मिळवू शकलेले नाहीत. साथ आटोक्यात येणे दूर राहत असून नागरिकांना मृत्यूच्या दारात सोडून केंद्र आणि राज्य सरकार परस्परांविरोधात शिमगा करत आहेत. त्यामुळे आता न्यायालयच सक्रिय झाले असून केंद्र आणि राज्यांच्या कारभाराचे धिंडवडे काढत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही केंद्र आणि राज्यांची निष्क्रियता लक्षात आली होती. दुसऱ्या लाटेने तर कहर केला आहे. देशभरातल्या रुग्णालयामध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड आणि आवश्यक औषधांची कमतरता असल्याची दखल आता थेट सर्वोच्च न्यायालयानेच घेतली आहे. या अगोदर रेमडेसिवीर इंजेक्शनच्या अस्मान वाटपावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने थेट केंद्र सरकारला नोटीस पाठवली तर राज्य सरकारशी कोंडी केली होती. कोरोनामुळे सर्वच राज्यांना परिस्थिती हाताळता आली नाही. केंद्र सरकार बिगर भाजपशासित राज्यांवर बोट ठेवत असले तरी गुजरात, हिमाचल प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयांनी ओढलेले ताशेरे पाहिले तर सगळीकडेच अंधेर नगरी, चौपट राजा अशी स्थिती झाली आहे. गुजरात उच्च न्यायालयाने तर या राज्यात आरोग्य आणीबाणी असल्याची टिप्पणी केली. परिच्छेद. माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी परिस्थिती भयानक आहे असा शेरा मारून केंद्र सरकारने 4 मुद्द्यांवर राष्ट्रीय आराखडा द्यावा असे आदेश दिले. त्या अगोदर दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला आपल्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे असे बजावले. कोरोना आणि ऑक्सिजनसारख्या मुद्द्यांवरही 6 वेगवेगळ्या उच्च म्हणजेच दिल्ली, मुंबई, सिक्कीम, मध्य प्रदेश, कोलकाता आणि अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी सुरू केली. सर्वोच्च न्यायालयाने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना या विषयावर राष्ट्रीय नियोजन करण्यास सांगितले. अलाहाबाद उच्च न्यायालयाचा टाळेबंदी लागू करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवून तो अधिकार राज्यांना असल्याचे ठामपणे सांगितले. हाच आदेश आता गुजरात न्यायालयाच्या आदेशावरही लागू होईल. परिच्छेद. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की टाळेबंदीचा अधिकार राज्यांकडेच हवा हा न्यायालयीन निर्णय असू नये. तथापि टाळेबंदी लादण्याच्या उच्च न्यायालयाच्या न्यायालयीन अधिकारांचा आम्ही विचार करू असे म्हटल्याने राज्यांना पूर्णाधिकार नसल्यावरही शिक्कामोर्बत झाले आहे. महाराष्ट्रातल्या रेमडेसिवीरच्या कमतरतेची मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेतली. देशातल्या एकूण रुग्णसंख्येपैकी 60% रुग्ण महाराष्ट्रात असताना त्या प्रमाणात इंजेक्शन का उपलब्ध केली नाहीत असा सवाल उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केला. त्याचबरोबर नागपूरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या जास्त असतानाही एकही इंजेक्शन का दिले नाही अशी विचारणा महाराष्ट्र सरकारला केली.